पगारवाढ व इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संप सुरू केला. या संपाबाबत प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा झालाय. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. जिल्ह्यात संपाला चांगला प्रतिसाद मिळालाय. पाथर्डी, मोहटा, मढी देवस्थानांसह काही खासगी शाळांना तहसीलदार नामदेव पाटील यांनी नगर व शेवगाव मार्गावर बसेस चालवण्याचे विशेष आदेश दिल्याने या मार्गावरील प्रवाशांची आर्थिक लूट थांबली. तहसीलदारांनी संपाचे गांभीर्य पाहता प्रवाशांची अडवणूक होऊ नये म्हणून सर्वाधिक गर्दीचे नगर व शेवगाव मार्गावर देवस्थानांसह शाळा महाविद्यालयांच्या बसेस सुरू केल्याने या मार्गावर संपाचा प्रभाव जाणवला नाही. आमचा पोलीस कर्मचारी असेल त्याचा पगार किती, आमचा एसटीचा ड्रायव्हर असेल त्याचा पगार किती, आमचा कंडक्टर असेल त्याचा पगार किती, आणि खासदाराचा पगार किती, आमदाराचा पगार किती, नक्की ही लोकशाही कोण असेल? जो खरं कष्ट करेल त्या कष्टकऱ्यासाठी ही लोकशाही आहे तो मुठभरांसाठी ही लोकशाही आहे हा प्रश्न पडतो. ग्रामीण भागात राहणारा बहुजन समाज हा सतत आमचा गुलाम राहायला पाहिजे ही भावना या देशातल्या मुठभर लोकांची आहे. मी दोन तीन उदाहरणं देईन. डेड कॉलेज बंद पडलेत की नाही, डेड कॉलेजच्या मुली शिक्षिका झालेत की नाही, त्या कोणाच्या मुली आहेत? ग्रामीण भागातल्या बहुजन समाजाच्या मुली. ग्रामीण भागातलेच मुलं डेड झाले ते कोणाची मुलं आहेत? तर तुमची आमची मुलं आहेत. आज डेड खलास झालं मग आज एसटी महामंडळामध्ये ना प्रसाद डाकणे नोकरीला आहे ना आमचा नाव घेतले जाऊ दे, आमच्या साठी कोणीच नाही. कोणाचे पोर? कष्टकरी घाम करणाऱ्या सामान्य गरीब घरातले पोरं तिथे आहेत. त्याची अवस्था तुम्ही काय करायची? म्हणजे जसा खासगीकरणाकडे 50% आपली वाटचाल झाली तर एक दिवस हे पूर्ण एसटी महामंडळ संपलं की आम्ही चोऱ्या करायच्या, आम्ही काही डाके टाकायचे, आम्ही काही खिसे कापायचे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी तर राजकीय अस्त्र बोलणार नाही पण या देशातल्या लोकशाहीतलं हे वास्तव्य आहे, कटू सत्य आहे. कारण आपण शाही होत नाही, आपल्यातले मतभेद, आपल्यात विवाद आणि याचा गैरफायदा हे मुठभर लोक घेतात. दत्ता जसं म्हटला की कुठेतरी वरती बसलं जातं आणि एकामेकांमध्ये तडजोड केली जाते, बळी आपला जातो. आपण शाही झालं पाहिजे. नाही तुम्ही जर असे वेगवेगळे झालात तुम्ही किती दिवस बसा तुमचं कोणी ऐकणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की शेवटची संधी आहे तुम्हाला, तुमची एकजूट ठेवा, ताकदीनं लढा, संघर्ष करा आणि जिथं गरज पडल तिथं आम्हाला बोलवा, तुमच्या पुढे आम्ही असू. हा प्रारंभ की विद्यमान सरकारला आणि परिवहन मंत्र्याला हे एसटी महामंडळ पूर्णपणे खाजगी करण्याचा निर्णय झाला. म्हणजे जर तुम्ही राजीनामे दिले तर तुम्हाला मी 1000 रुपये पगार द्यायला तयार आहे, पण असं आमच्या कर्मचाऱ्यांना निष्ठार्थ 10,000 हात पडू द्यायचं नाही. दररोज एक नवीन नियम लावायचा आणि ह्या अशा पद्धतीनं आणि तिथे एक कलम टाकलं, एक वळ टाकली की बरं हे तुम्हाला जमत नसेल तर राजीनामे द्या. ही एक हुकुमशाही आहे की काय? एक तर इथं हा विषय इथला नाही, परंतु शेतकरी आम्ही शेतकऱ्यांचे हाल चालू आहेत, कामगारांचे हाल चालू आहेत. नेमकं हे सरकार काम कोणासाठी करते? खरं पा मागच्या वेळेस तुमचा संप होता, कोर्टाने काही जरी आदेश काढला तुम्ही परत तो संप मागे घेतला, परंतु जो प्रश्न राहिला होता मूळचा तो प्रश्न आहे तसं राहिला. मला बऱ्याच वर्षापासून या गोष्टीची जाणीव आहे की जर एसटी कर्मचाऱ्यांचे आत्तापर्यंत जे प्रश्न तयार झाले असतील तर माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेबांनंतर कोणीही त्या प्रश्नात आपुलकीने हात घातलेला नाही. कारण की तुमच्या अधिवेशन आम्ही पाहिले, तुमचे प्रत्येक मोर्चे आम्ही पाहिले, परंतु उद्याच्या वर्षभरानंतर आणि हे तोपर्यंत महामंडळ ठेवतात की नाही हाच प्रश्न. तहसीलदारांच्या तत्परतेमुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक व बऱ्याच प्रमाणात थांबली आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत मात्र 65 रुपयांऐवजी 100 रुपये प्रति माणसे भाडे आकारून काही खासगी वाहन चालकांनी उखळ पांढरे करून घेतले. संपावर नसलेल्या अन्य संघटनेच्या सदस्यांनी गाड्या चालवण्याचा प्रयत्न केलाय. जुन्या बसस्थानक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे व त्यांच्या समर्थकांनी पाथर्डी दैत्य नांदूर या बसच्या टायरमधील हवा सोडून दिलीये. त्यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला.
आगार प्रमुख दिलीप पठाडे म्हणाले, मोठा मढी देवस्थान समित्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. सर्वाधिक वर्दळीचा नगरमार्ग सुरळीत सुरू आहे. दिवसभरात नगरमार्गासह एकूण 4 फेऱ्या झाल्या. संपाबाबत पूर्वसूचना नव्हती. कामावर येऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊन प्रवासी वाहतूक करण्याचे नियोजन सुरू आहे. पंढरपूरसाठी बसस्थानकावर उपस्थित असलेल्या बापू पालवे, कौशल्य वणे, सुनील पोरे यांनीही नाराजगी व्यक्त केली आहे. जुन्या बसस्थानकावर विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची दुपारपर्यंत गर्दी होती. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, पाथर्डी.